Hello students, how are you? Hope you all are doing good. So students, in last part, we learn about the spread of diseases through air and water. Now in this part, what we learn? Spread of diseases through food and insects. And also we will learn about the vaccination. So let us start about spread of diseases through air. So what is spread of diseases through food? Spread of diseases through food manje kay? So baga. आता स्प्रेड ऑफ डिसीजेस थ्रू फूड म्हणजे या पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही रोड साईडचे अन्न खाता तेव्हा काय होते. जेव्हा तुम्ही बघा, जेव्हा तुम्ही रोड साईडचे अन्न खाता तेव्हा त्या अन्नावर किंवा त्या फूड आयटम्सवर जे छोटे छोटे बॅक्टेरियाज बाहेरचे किंवा व्हायरसेस ज्याला आपण म्हणू शकतो किंवा कलेक्टिव्हली त्याला आपण म्हणू पॅथोजन्स किंवा इन्सेक्ट्स टू ते बसतात तेव्हा ह्यांच्या इन्सेक्टच्या पायावर काय असतं? घाण बॅक्टेरिया काय असतात? चिकटलेले असतात. सो ह्या अन्नावर जे चिकटलेले बॅक्टेरिया आहे ते जेव्हा आपण खातो तेव्हा काय होतं? ते आपल्या पोटात जातात. आणि ते जेव्हा आपल्या पोटात जातात तेव्हा ते कशाला इन्फेक्ट करतात? इंटेस्टाईन. आता इंटेस्टाईनला जेव्हा ते इफेक्ट करतात इंटेस्टाईनला जेव्हा ते इफेक्ट करतात तेव्हा काय होतो? पॅथोजन इंटेस्टाईनवर अटॅक करतात आणि त्याच्यामुळे वेगवेगळे डिसीजेस होत असतात. ठीक आहे, हे झालं स्प्रेड ऑफ डिसीजेस थ्रू फूड. आता सेकंड आहे स्प्रेड ऑफ डिसीजेस थ्रू इन्सेक्ट. आता स्प्रेड ऑफ डिसीजेस थ्रू इन्सेक्ट मध्ये काय? तर आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मलेरिया. आता मलेरिया जो असतो, मलेरियाचा मच्छर जो असतो त्याला काय म्हणतो आपण? सॅल्मोनेला टायफी किंवा टायफाईडचा जो मच्छर असतो, असे वेगवेगळे जे मच्छर असतात त्याच्यामुळे काय होतं? त्याच्यामुळे आपल्याला मलेरिया होतो. पण आता मलेरिया हा कसा होतो? तर बघा, मच्छर जेव्हा आता जो ऑर्गॅनिझम आहे, एक ऑर्गॅनिझम आहे, याने याला जेव्हा मच्छर चावतो, मॉस्क्युटो जेव्हा चावतो तेव्हा याच्यातलं ब्लड जे असतं ते या मॉस्क्युटोमध्ये जातं. ठीक आहे, मग आता मॉस्क्युटोमध्ये गेल्यावर काय होतं? त्या मॉस्क्युटोमध्ये ते ब्लड प्रिझर्व होतं. काय? कंटॅमिनेटेड ब्लड. म्हणजेच कंटॅमिनेटेड ब्लड म्हणजेच काय? ज्याला मलेरिया झालाय त्याचं ब्लड ह्या मॉस्क्युटोमध्ये राहतं. आता मॉस्क्युटोमध्ये जे हे ब्लड राहतं, हा मॉस्क्युटो जेव्हा दुसऱ्या ऑर्गॅनिझमला अफेक्ट करतो किंवा दुसऱ्या ऑर्गॅनिझमला बाईट करतो तेव्हा काय होतं? हे ब्लड त्या ऑर्गॅनिझममध्ये जातं. आता हे ब्लड जेव्हा दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये जातं तेव्हा काय होतं? पॅथोजन पण जातात त्याच्यासोबत. आता ह्या पॅथोजननी किंवा ह्या बॅक्टेरियानी जर दुसऱ्याच्या बॉडीत अफेक्ट केलं तर काय होणार आहे? इन्फेक्शन. बॉडीमध्ये काय होणार आहे? इन्फेक्शन. आता या इन्फेक्शननी काय होते? मलेरिया. या सगळ्या सायकलमुळे काय होत असतं? मलेरिया. सो स्प्रेड ऑफ डिसीजेस थ्रू इन्सेक्ट कसं होतं ते समजलं? मलेरिया किंवा टायफॉइड किंवा डेंग्यू या कारणामुळे होत असतं. ठीक आहे, आता बघू याला सेकंड पॉईंट काय होता? हाऊ टू प्रिव्हेंट देम. आता आपण याला प्रिव्हेंट कसं करणार आहे? तर बघा, प्रिव्हेंट आपण या कारणाने करणार, वॅक्सिनेशन. आता वॅक्सिनेशन म्हणजे काय? आता तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की कोरोना जेव्हा चालू होता तेव्हा आपल्या सगळ्यांना वॅक्सिनचे डोस दिले, कोरोनाचे वॅक्सिनचे डोस आपल्याला दिले होते. तर ते कशासाठी दिले होते? आता वॅक्सिन कशासाठी आपण यूज करतो? बघा, वॅक्सिन म्हणजे काय असतं? तर वॅक्सिन म्हणजे आपल्याला डिसीज व्हायच्या आधी आपल्या बॉडीमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण कशी व्हावी यासाठी काय दिलं जातं? वॅक्सिन दिले. सो वॅक्सिन हे वेगवेगळ्या प्रमाणात असते. काही वॅक्सिन ह्या इंजेक्शन मधून दिल्या जातात, काही काय देतात? दिल्या जातात ओरल. बघा, लहान मुलांना जे वॅक्सिन देतात ते कधी कधी ओरल देतात, म्हणजे पोलिओचे जे डोस देतात ते सगळे कसे असतात? वॅक्सिनच असतात. पण त्या कुठून दिल्या जाते? ओरल यांनी दिल्या जाते. सो या पार्टमध्ये आपण काय काय शिकलो? स्प्रेड ऑफ डिसीजेस फूड मधून, इन्सेक्ट मधून. त्याच्या व्यतिरिक्त आपण प्रोटेक्ट करायसाठी काय करतो? तर वॅक्सिनेशन करतो. सो वॅक्सिनेशनमुळे काय होतं? आपल्या बॉडीमध्ये डिसीज व्हायच्या आधी त्याची प्रतिकार शक्ती निर्माण होते, त्याच्यामुळे डिसीज होणार नसतं.
So this is the infections diseases and how to prevent them. So thank you.